पोषण विचार सांसार की तन मन धन जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू क्रांति चाया दुसऱ्या टप्प्या वर जिंकू किंवा मरू भगवा महाराष्ट्राचा आज रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा आज या युवकांचा जो मेळावा आपण इथे ठेवला होता याचा मेन पर्पस जे होता युवकांसाठी रोजगार किंवा आपल्या झोपडपट्टीमध्ये जेवढे राहणारे आहेत किंवा तुर्भा विभागात बेसिकली आपण बाहेर कुठेही गेल्यानंतर तुर्भा स्टोरचं नाव घेतल्यानंतर पहिले लोकांच्या चेहऱ्याचे रंग जे उडून जायचे की बाबा हा तुर्भा स्टोरमधून आहे किंवा हा स्लम एरियामधून आहे की तो जो पहिला चेहऱ्याचा रंग त्यांचा उडून जायचा तो आपल्याला बदलायचा मेन आपले जेवढे इथले शिक्षित लोक आहेत म्हणजे जे जितके आपले युवा वर्गामध्ये जेवढे आपल्याकडे चांगले चांगले डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत किंवा एम बी ए ग्रॅज्युएट्स आहेत मास्टर्स केलेलं आहे एम ए केलेलं आहे त्यांनी असे खूप विविध प्रकारचे फील्ड्समध्ये आपले इथले पोरं कामाला आहेत आणि ते बाहेर जाताना जे ती लोक बोलतात की बाबा पहिले त्यांच्या सी व्हीज बघितल्यानंतर जे बोलतात की पहिले बाबा तुर्भा स्टोर म्हणजे हा स्लम एरिया म्हणजे हा इथे आला तर पहिले इथे हा प्रॉब्लेम करेल मला तो दृष्टिकोन हा बदलायचा आहे लोकांच्या मनातून आणि आता आपले इथेसुद्धा तुर्भा परिसरात किंवा नवी मुंबई परिसरामध्ये खूप नवीन मोठमोठे मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे येत आहे त्यांचे सी आर एसचे जेवढे प्रोग्राम वगैरे असतात त्या उद्देशाने आम्ही इथे जेवढे आपले लोक आहेत जे ग्रॅज्युएशन सगळे झालेले आहेत ते फक्त काही म्हणजे तुर्भा स्टोरमध्ये राहण्यामुळे असं नाही बोलू शकत मी किंवा ते कुठेतरी त्यांचे स्किल डेव्हलपमेंट्स आणि जेव्हा इंग्लिशमध्ये किंवा बोलणं इंटरव्ह्यूज वगैरे असतात त्यामुळे जे पर्सनॅलिटी जे असे कमी वाटतात त्यांना की बाबा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो ते आपल्या लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि स्किल डेव्हलपमेंट वगैरेसाठी आपण इथे एक क्लासेस वगैरे ओपन करण्याचा प्रयत्न केला आय एम गेटिंग बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टीज जे आपले इथे पोरांना चांगल्या प्रकारे ट्रेन करतात जेणेकरून ते कुठेही पुढे कुठल्याही विविध फील्डमध्ये जाऊन किंवा इंटरव्ह्यूज किंवा स्कूल वगैरेमध्ये कुठेही जॉब्स वगैरेसाठी ॲप्लिकेशन किंवा कुठलेही म्हणजे नॉर्मली जरी आपण कुठे गेलो तर बाबा हा माणूस त्याला बघून आपल्याला ओळखता नाही आलं पाहिजे जसं आता मीही कुठे गेलो की जर मी कुठे चांगलं बोलतो की हे माझं सौभाग्य होतं वडिलांमुळे माझ्या मी बाहेर गेलो शिकायला गेलो मी हे चांगलं वस्तू तरी मी आज तुर्भा स्टोरमध्ये राहतो कारण का की बाबा आपले आपण जिथून मोठे झालो आपल्यालाही वाटतं जे आपल्यासोबत फिरणारे जेवढे आपले मित्र आहेत कार्यकर्ता तर मी बोलू नाही शकत कारण लहान ते मोठे मी यांच्यासोबतच झालं आणि जेवढा युवा वर्ग आहे तो आपल्या लहानपणापासूनच माझ्यासोबत मोठे झाले मी सगळ्यांना 1-to-1 सगळ्यांना ओळखतो सगळ्या नावानेसुद्धा हाका मारतात मग आपल्यालाही कुठे वाटतं की बाबा हे सगळे लोक पण कुठे बाहेर गेलं तर ह्यांच्याही कुठे चांगल्या प्रकारे ते आपले तुर्भा स्टोर म्हणून असं रिप्रेझेंट करू तर त्यामुळे आपल्याला हा वे ऑफ थिंकिंग लोकांचं चेंज करायचं आहे.